कालचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे रटार भाषण होत, रडणारा भाषण होत. रायला प्रश्न मोदीजीवर टीका करण्याचा, तर खर तर संपूर्ण देश मोदीजींना आपलं कुटुंब मानतोय. मी परवा सांगितलं की मी 33,710 लोकांना भेटलो, इनोसेंटली भेटलो, आणि त्यापैकी केवळ 13 लोक सोडले, तर सर्वांनी मोदीजींना आमचा परिवार आणि आमच्या परिवाराचा प्रमुख या पद्धतीने मोदीजीबद्दल भावना होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी काही म्हटलं तरी मोदीजींना संपूर्ण देश आपलं कुटुंब मानताय, आणि उद्धव ठाकरे हे दुखणार. खर तर ते अपेक्षित आहे इंडिया आघाडीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे गेले आहेत तेव्हा ते शरद पवार साहेबांची काँग्रेसची भाषा बोलतील. ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे वकील आहेत सध्या. मला त्यांच्याकडनं अपेक्षित होत उदयनिधी स्टालिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली, त्यावर उद्धव ठाकरे यांना मी प्रश्न विचारला होता की तुम्ही इंडिया आघाडीमध्ये राहणार आहे का, तुम्ही उदयनिधी स्टालिन सोबत राहणार आहे का. त्यावर खुलासा मात्र कालच्या बैठकीत, कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केला नाही. उलटी उदयनिधी स्टालिन जो हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करतो त्याच्यासोबत मी आहे, त्याच्यासोबत आम्ही पुढे इंडिया आघाडीमध्ये जाऊ, आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या विचारावरच पुढे मी काम करील हे पुन्हा रेटून सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावंच लागेल की हिंदू संस्कृती धर्म संपवणाऱ्या स्टालिनसोबत मी आहे की नाही, आणि असेल सध्या तर आहेच ते, पण असेल तर महाराष्ट्राचे लोक त्यांची वाट बघताय की उदयनिधी स्टालिनच्या बोलण्यावर उद्धव ठाकरेंचं मत काय, नाही तर जनता मतातून त्यांना धडा शिकवणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात भाजप जनसंघ नव्हता, आरएसएस नव्हतं, असे शब्द टीका केली, आणि दुसरी गोष्ट मुंबई तोडण्याची भाषा पुन्हा त्यांनी केली. अहो ते मी सांगितलं ना, जेव्हा कन्व्हेन्स करता येत नाही, जेव्हा मुद्दे नाही, अडीच वर्षात डेव्हलपमेंटचा एकही मुद्दा उद्धव ठाकरेंकडे नाही, महाराष्ट्र क्रमांकावर एक वर नेण्याकरता जे मोदीजी त्यांना मदत करायचे ती मदत घेतली नाही, आणि विकासाचा अजेंडा जेव्हा संपतो, जेव्हा व्हिजनलेस व्यक्ती त्या ठिकाणी राजकारणामध्ये असतो तेव्हा कन्फ्यूज करणे जनतेला, आणि जनतेला कन्फ्यूज करून काहीतरी बोलणे, जनसंघाने असं झालं, संघाने असं केलं, त्यांना काय समजतं. इतके दिवस त्यांचा पक्ष संघ विचारधारा आणि आमच्या सर्वांच्या एकाच विचारधारेवर काम करत होता, आता कसा बिघडला. खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडलेले आहेत, आणि त्यामुळं त्यांना आता काही जुना आठवत नाही, त्यांना तो विस्मृतीचा रोग झालाय, ती विस्मृती गेली आहे. त्यांना आतापर्यंत 40 वर्ष युतीमध्ये संघाचे विचार त्या ठिकाणी किती श्रेष्ठ आहेत, संघामुळे हा देश कसा वाचला, संघामुळे ही संस्कृती कशी वाचली, आपले संस्कार कसे टिकतायत हे सांगणारे उद्धव ठाकरे. कितीतरी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवतो मी उद्धव ठाकरेंच्या, आणि आता तेच सांगतात काँग्रेस कशी चांगली, शरद पवारजी कसे चांगले, उदयनिधी स्टालिन हिंदू संस्कृती संपवण्याकरता निघालेले,
उदयनिधी स्टालिन कसे चांगले आहेत, राहुल गांधी कसे चांगले आहेत, म्हणजे हे प्रवक्ते झाले त्यांचे आता. आणि त्यामुळे कालचं भाषण हे इंडिया आघाडीच्या पक्षाचं प्रवक्त्याचं भाषण होतं. त्यांनी महाराष्ट्राला काहीच भेटलं नाही, महाराष्ट्राचं काही विजन नाही. मला काल अपेक्षा होती की एकनाथ शिंदे सरकारने, मोदी सरकारने ज्या पद्धतीने मोदीजी महाराष्ट्रामध्ये या 6 महिन्यात 5 दा येऊन गेले आणि उदय येत आहे या महाराष्ट्राचा विकासाकरता, विकासाचं उद्धव ठाकरेला काही कळत नाही, विकासाचं बोलता येत नाही, विकासाचं विजन नाही. एक विजनलेस नेता उद्धव ठाकरे असल्यामुळं आणि सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन मोठा झालेला हा लीडर आहे. यांना काही समस्या समजत नाही, यांना काही गरीब माणसाचे कल्याण समजत नाही, गरीब कल्याणाच्या योजना समजत नाही. त्यामुळं त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे की ते भाजपवर टीका करतील, देवेंद्रजीवर टीका करतील, ते कधी मोदीजीवर टीका करतील. त्यांचा अजेंडा काही नाही आहे. त्यामुळं मला वाटतं त्यांना फार तुम्ही सिरियस घेऊ नका. असेच भाषण होणार आहे, ते एकच भाषणाची कोणतरी लिहून देतो त्यांना, तेवढंच ते वाचतात. जरांगे पाटलांनी अल्टिमेटम दिलं होतं, संपलेला आहे, उपोषणावर ठाम आहे. जरांगे पाटील म्हणतात उपोषणाला. जरांगे पाटील साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, मी मागच्या वेळी हॉस्पिटलला त्यांना बोललो होतो, एकनाथ शिंदे सारखा जबाबदार नेता, एकनाथ शिंदेजी सारखे जबाबदार नेते जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर साक्षीने त्या ठिकाणी हे अभिवचन देत आहे की मराठा समाजाला मी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, तर मला वाटतं जरांगे पाटील साहेबांनी थोडी वाट बघितली पाहिजे. काल एकनाथ शिंदेनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे हे हमास सोबत पण गठबंधन करू शकतात, त्याला संजय राऊतने उत्तर दिलं की हे सगळे घाणेरडे किडे भाजपने त्यांच्या डोक्यात घुसवले. एकनाथ शिंदेने आतापर्यंत उद्धव ठाकरे ठाकरेंची कृती जी आहे 2019 पासून आतापर्यंत 2023 पर्यंत, ही कृती ज्या पद्धतीने आहे, त्यांनी केलेलं कर्तव्य ज्या पद्धतीने आहे आणि त्यांच्या तोंडातून जे जे निघतं उद्धव ठाकरेच्या, ती कृती आणि ते शब्द हे खर तर याच बाजूनी आहे, हिंदुत्व विरोधी आहे, हिंदुत्व विरोधी आहे, देश हिताच्या विरोधी आहे, राष्ट्र हिताच्या विरोधी आहे, महाराष्ट्र हिताच्या विरोधी आहे. आणि म्हणून मला वाटतं असं स्टेटमेंट कोणीतरी केलं असेल आणि मला वाटतं ते योग्य आहे. नाही, मला वाटतं की त्यांचा निर्णय त्यांनी घेतला, परंतु जर महाराष्ट्रातले सर्व पक्ष, महाराष्ट्राची 14 कोटी जनता मराठा समाजाला आरक्षण मिळावं या बाजून जर असेल, तर मग नेत्याची गावबंदी करणे, जे नेते तुमच्या बाजूनी आहे, जो समाज तुमच्या बाजूनी आहे, आज ओबीसी समाज असेल, या महाराष्ट्राचा व्हीजीएनटी समाज असेल, या महाराष्ट्राचे 18 पगड जाती 12 बोलतेदार असतील, या महाराष्ट्राचा संपूर्ण गुजराती मारवाडी जो समाज या महाराष्ट्रामध्ये आहे, हा एक मुखाने मागणी करते आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं. मग यांच्या गावबंद्याकडून काय फायदा आहे, जे तुमच्या बाजूनी आहे, जे तुमच्या बाजूनेच त्या ठिकाणी आपलं वकिली करताय, मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्या, कारण ते दिलंच पाहिजे. आम्ही सर्व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने उभे आहोत. मग अशा वेळी नेत्यांना गावबंदी करणे, गावाचं वातावरण खराब करणे, मला वाटतं याच्यावर थोडा जरांगे पाटील साहेबांनी विचार केला पाहिजे. जरांगे पाटील हे म्हणतात की मला कानात फुसफुस न चालणार नाही, तर त्यांना काय चालणार? ते मला माहिती नाही, त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही. पण मी सांगितलं की एकनाथ शिंदे सारख्या नेत्यांनी आज छत्रपती शिवरायांसमोर इतकं मोठं अभिवचन दिल्यावर मला वाटतं मराठा समाजानी थोडं त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री मोदयांचं आणि शेवटी त्यांना ते एका मराठा समाजात येतात, ते समाजाशी खोटं बोलू शकणार नाही, समाजासमोर चुके सांगू शकणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेवर जीवर थोडा विश्वास ठेवला पाहिजे. पंकजा मुंडेंचं काल भाषण झालं, त्या ज्या बोलल्या त्यातून नाराजी काही थोडीशी दिसली, परळी संदर्भात त्यांचं काही मत दिसलं नाही, पाथर्डीतून त्यांची इच्छा दिसते. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या भाषणावर काय प्रतिक्रिया? याला जोडून ते म्हटले की मी तिथूनच निवडणूक लढणार, परळीमधून. मी वारंवार सांगितलं की पंकजाताईच्या रक्ता रक्तामध्ये भाजप आहे, भारतीय जनता पार्टीच्या त्या नेत्या आहेत, त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत, मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत. त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये तुम्ही काही वेगळं घेऊ नका. त्यांना पक्ष योग्य निर्णय करेल. शेवटी त्या केंद्रीय पदाधिकारी असल्यामुळं केंद्रातले सर्व नेते आमचे पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्रीय नेतृत्वाच्या त्या रोजच्या संपर्कात आहे,
मला वाटतं केंद्रीय नेतृत्व त्यांच्या निवडणुकीमध्ये संबंधाने ज्या ठिकाणी त्यांना लढायचं आहे त्या ठिकाणी योग्य निर्णय करेल। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र ही पंकजाताईचं नेतृत्व नेहमीच त्या ठिकाणी समोर नेण्याचा आम्ही त्या नेत्यात आमच्या आहे, त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे आम्हीच त्या ठिकाणी नेहमीच आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि स्वतः आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र हे पंकजाताईच्या मागे ताकदीने उभे आहे आणि त्यांनी केलेल्या सामाजिक आणि कुठल्याही डेव्हलपमेंटला पक्षा पूर्ण पाठीशी पंकजाताईच्या मागे उभा आहे आणि पंकजाताई सुद्धा आमच्या नेत्या म्हणून योग्य पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरता प्रचंड मदत करतील आणि त्या करतायत याचा मला अभिमान आहे। सुषमा अंधारेंनी आरोप केलाय की ज्या पद्धतीने त्यांच्यावर जे लोक आरोप करतायत ते आरोप रात्रीच्या अंधारामध्ये मांडवली करण्यासाठी संपर्क करतात। हे आरोप करणारे भाजपचे होते, आता मांडवली करणारे जे आहे ते सुद्धा तुमच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष आरोप केला। सुषमाताई अंधारेवर आमचे प्रवक्ते बोलतील। कल शरद ये उद्धव ठाकरे ने जो दसरा मेळावा में भाषण दिया है उसका बीजेपी पे कई आरोप किए हैं, क्या कहेंगे? देखिए उद्धव ठाकरे जी को कोई विजन तो है नहीं, ना डेवलपमेंट का विजन है ना राजनीति का विजन है। अगर राजनीति का विजन होता तो शिवसेना भाजपा का मैंडेट मिला हुआ सरकार वो छोड़ के शरद पवार जी के पास जाके नहीं बैठते। 2.5 साल के मुख्यमंत्री पद के लिए सारे पार्टी दाव पे लगा दी, सारे विचार दाव पे लगा दिए और आज ये स्थिति बनी हुई है। उनके पार्टी के लोग छोड़ के चले गए, पवार साहब ने भी देवेंद्र जी मुख्यमंत्री नहीं होना चाहिए करके जिस प्रकार से उन्होंने षड्यंत्र किया, आखिरी क्या हुआ? षड्यंत्र के शिकार खुद हो गए। आखिरी भगवान है ना, वो साक्षात है, जो बेईमानी करता उसको तो सजा दिलाता ही है। तो नेचुरली ये निर्णय महाराष्ट्र में हो गए। देखिए आज क्या हुआ, आज शरद पवार साहब को अपनी पार्टी देखनी पड़ रही है, कहाँ है? उद्धव ठाकरे ढूंढ रहे हमारी पार्टी कहाँ गई है। और आज ये स्थिति बनी है कि रोज एकनाथ शिंदे जी की तरफ लोग जा रहे, रोज अजीत दादा की तरफ लोग जा रहे और हमारे पास पूरी कांग्रेस पार्टी के लोग रोज आ रहे कि भाई भाजपा में हमको लो। तो हालत ये खराब है कि उद्धव ठाकरे ने जी ने कल मोदी जी के ऊपर, हमारे पार्टी के ऊपर और संघ के ऊपर, जो उद्धव ठाकरे जी 40 साल संघ की भाषा करते हुए संघ ही नहीं देश बचाया, संघ नहीं हमारे संस्कार बचाए, संघ नहीं होता तो इस देश में क्या स्थिति होती, सारे भाषण मैं आपको दूंगा उद्धव ठाकरे के, सारे रील आपको दूंगा। अब वो शरद पवार जी के सहवास में इतना बिगड़ गए हैं और वो कांग्रेस की राहुल गांधी के सहवास में आने के बाद सारा हिंदुत्व छोड़ दिया। मेरा स्पष्ट आपके सामने एक उद्धव ठाकरे को आज भी सवाल है, उदयनिधि स्टालिन के बारे में आपने कल क्यों नहीं बोला? मैंने आपको 12 बार सवाल किया था मीडिया के माध्यम से कि दसरा मेड़ावा में आप अपनी भूमिका जाहिर करें। उदयनिधि स्टालिन कहते हैं, जो उद्धव ठाकरे साहब की युति में है वो कहते हैं कि हम जब सरकार में आएंगे हम मोदी जी को हराएंगे, हमारी सरकार बनेगी और सरकार बनने के बाद हम हिंदू संस्कृति सनातन धर्म को समाप्त कर देंगे। और उनके साथ उद्धव ठाकरे की युति है। उद्धव जी आपने दसरा मेलावे में कुछ क्यों इसका स्पष्टीकरण नहीं किया? कल आपने ये भाषा क्यों नहीं की वहां पर? इसका मतलब हिंदू सनातन धर्म संस्कृति को नष्ट करने वाली उदयनिधि स्टालिन, इनके विचार आपको मान्य है? ये पूरा महाराष्ट्र ने कल देख लिया है, अब महाराष्ट्र आपको नहीं छोड़ेगा। से वास्तव देशद्रोही पक्षा भाजपा आल्यावर उलटा टांगू असेही म्हटले ती धमकी आहे एक एक प्रकारे। 2047 पर्यंत वाट बघावी, 2047 पर्यंत सर्वांनी वाट बघावी, त्यानंतर बघू। भाजपा पक्ष देशद्रोही आहे असा थेट आरोप केलाय उद्धव ठाकरेंनी, भाजपा पक्ष देशद्रोही आहे असा थेट आरोप केलाय, या आरोपाला तुम्ही कसं उत्तर द्याल? त्यांचं काय मन दुखावलं एवढं की तुमचे 25 वर्ष सोबत असलेले तुम्हाला थेट देशद्रोही म्हणतात? बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं आणि आपल्याला तर माहिती आहे हा तर नियम आहे, इथलं इथंच भरावं लागतं, इथलं इथंच त्या ठिकाणी सारंच इथेच बेईमानी केली आणि इथेच ती बेईमानी भरावी लागतं। बघा काय परिस्थिती आहे, देवेंद्रजींना मुख्यमंत्री होऊ नये, त्यांना होऊ द्यायचं नाही मुख्यमंत्री, म्हणून जे षडयंत्र केलं शरद पवार साहेब उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनी,
त्या षडयंत्राचे शिकार तेच झाले. शेवटी एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा नेता सत्तेला लात मारली बाहेर आले आणि तुम्ही बेईमानी केली होती उद्धव ठाकरेजी म्हणून एकनाथ शिंदे बाहेर निघाले. इकडे शरद पवार साहेबांनी मॅन्डेटच्या विरुद्ध बेईमानी केली, मॅन्डेट देवेंद्रजीला भेटलं होतं आणि म्हणून शेवटी काय झालं आपल्या घरात भांडणं, शेवटी घरातलाच माणूस सोडून चालला गेला. शेवटी तुम्ही जेव्हा लोकांच्या विरुद्ध काही करता तेव्हा तुमच्या विरुद्ध ते होतच आणि हे तर नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. निलेश राणेंनी काल निवृत्ती जाहीर केली, आज चव्हाणजी आहे त्यांना भेटले, फडणवीसांना भेटणार आहे, काय चाललंय काय? जीवनामध्ये एखादी घटना अशी होत असत की त्या काळामध्ये त्या वेळेला माणसाला काहीतरी एखाद्या वेळी निराशा येत, पण मला नाही वाटत की निलेश राणे जे असा काही निर्णय घेतील. एखाद्या वेळी बोलताना बोलले असतील पण निलेश राणे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत. निलेश राणेंनी कुडाळ मतदारसंघात प्रचंड काम उभं केलं आहे. मी स्वतः बरोबर रत्नागिरीमध्ये जाऊन आलो. मला वाटतं काही काळ असा असतो प्रत्येक व्यक्तीवर, त्या काळामध्ये एखादी घटना अशी घडतं ज्या घटनेमुळं काहीतरी त्या ठिकाणी मन आणि मत तसं होतं. पण मला वाटतं निलेश राणे चांगले नेते आहे, असा समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाचा समाजाचा ध्यास असणारा एक चांगला नेता आहे. आणि शेवटी निलेश राणेजींनी स्वतः व्यक्तिगत काही बोलले असाल पण शेवटी जेव्हा पक्षात आपण काम करतो तेव्हा आपल्या जीवनाचा निर्णय पक्ष करत असतो. निलेश राणे कुठेतरी लोकसभेची तिकीट मिळणार नाही असे संकेत मिळाले, त्यामुळे ती नाराजी? बिलकुल नाही आहे. मी परवा दिवसभर निलेश राणेसोबत होतो, त्यांना कुठल्या लोकसभेची वगैरे अपेक्षा नाही आहे. उलट मी सांगतो, पक्षामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा पक्षामध्ये व्यक्तिगत निर्णय जाहीर करण्याचा तसा अधिकार नसतो. पण त्यांना काही त्यावेळेस वाटलं असेल, पण मला माहिती आहे जो पक्षादेश निलेश राणेला देण्यात येईल ते पक्षादेश ऐकतील आणि 100% भारतीय जनता पार्टीचं पुन्हा सक्रिय काम करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार असं सांगतात, पण त्यांचेच काही नेते विजय शिवतारे ते म्हणतात की जरांगेची मागणी जी आहे ती बेसलेस आहे, त्याला अभ्यास करून मागणी करावी जरांगे पाटलांनी. मी एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकडनं अभिनंदन करतो की आणि आभारी मानतो. छत्रपती शिवरायांना साक्षी मानून मराठा समाजाचं आरक्षण घेण्याची देण्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेली आहे आणि मला अभिमान आहे की त्यांनी सांगितलं की काही झालं तरी चालेल, माझ्या शेवटच्या आयुष्याच्या क्षणापर्यंत माझी ही मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. खरं तर महाराष्ट्रातील मराठा समाजानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं अभिनंदन केलं पाहिजे की एक महाराष्ट्राचा जबाबदार नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी जबाबदारी स्वीकारली आहे. जसं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण दिलं होतं, उद्धव ठाकरेंनी घालवलं, आता पुन्हा एकनाथ शिंदेनी ही शपथ घेतली आहे. मी त्यांचा आभार मानतो. मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, महाराष्ट्राच्या सर्व पक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षण दिलंच पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी एक मुख्य मागणी केली आहे, भाजपाची एक मुख्य मागणी आहे. एवढंच आहे की कुणा समाजावर अन्याय करू नये आणि ते आरक्षण कसं द्यायचं सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने काही त्या ठिकाणी बाबी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदेजी हे वर्किंग करतील आणि तातडीनं मराठा समाजाला आरक्षण देतील. मला तर काल खूप आनंद झाला की एकनाथ शिंदेजीने ही जबाबदारी स्वीकारली. मागे ते 4-5 त्यांनी सांगितलं की मी हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे आपण सर्व एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानू.